अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। आजचा दिवस तुमचा शुभ जो महाराजांच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा सौम्य महाराज नक्की पूर्ण करो हीच महाराजांची अर्नी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर 22 एप्रिल 2023 म्हणजे आहे अक्षतृतीया। साडेतीन मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त मानला जातो। ह्या दिवशी केलेलं कुठलंही काम जे कधी क्षय जात नाही, जे नेहमी अविनाशी असतं, ज्याला कधीही अंत नाहीये, ह्या दिवशी काय असे चांगले काम करायचे। बघा, जर तुम्ही चांगलं काम केलं तर आयुष्यभर ते तुमच्यासोबत असेल आणि जर तुमच्याकडनं वाईट काम घडलं तर अर्थात तेही तुमच्यासोबत आयुष्यभर असेल। उद्याचा दिवस हा भगवान विष्णूंसाठी समर्पित असतो, म्हणजे अक्षयतृतीयेच्या दिवशी भगवान विष्णूंनी परशुरामांचा अवतार घेतला होता आणि 6व्या वेळा ते पृथ्वीवर आले होते, म्हणून हा दिवस परशुराम जयंती म्हणून देखील साजरी करत असतो। तर बघा, उद्या जसं आपण पितरांची सेवा करत असतो, भगवान विष्णूंना समर्पित आहे म्हणजे आपण पितरांची पण सेवा करत असतो, त्याच पद्धतीने उद्या आपल्याला भगवान विष्णू सहित माता लक्ष्मीची विधिवत पूजा करायची आहे। आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी बघा, तुम्ही कुठलीही सेवा उद्या केली तर ती चिरकाल तुमच्या सोबत असणार आहे, एवढं त्याला महत्व आहे। तर ते काय आहे ते आपण बघूया। सगळ्यात आधी सकाळी उठून शुशुरभूत होऊन, अर्थात आपण लवकरच उठणार आहोत, सकाळी उठून शुशुरभूत होऊन आपलं घर, आपला मुख्य दरवाजा आणि आपला उमरा आपल्याला स्वच्छ करायचा आहे। बघा, लक्षात घ्या, आपण जसं अमावस्येच्या दिवशी आपली जी लादी पुसायचं जे पाणी असतं त्याच्यामध्ये आपण गोमूत्र टाकतो, हळद टाकतो, मीठ टाकतो, जे खडा मीठ असतं ते टाकतो आणि लिंबू टाकतो, हे सगळं स्वच्छ, हे सगळं पाणी मिश्रित करून आपल्याला आपली लादी स्वच्छ करायची आहे। मुख्य दरवाजा आपल्याला स्वच्छ करायचा आहे, कारण अर्थात ह्या दिवशी माता लक्ष्मीचं आगमन आपल्या घरात होणार आहे, म्हणून तिच्या स्वागतासाठीची ही तयारी म्हटलं तरी हरकत नाही। आपला जो उमरा आहे तोही तुम्हाला स्वच्छ करायचा आहे, उमऱ्याला हळदीचं लेपण करायचं आहे। हळदीचं लेपण करताना फक्त गोमूत्र, हळद आणि गुलाब जल किंवा साधं पाणी याचाच वापर करायचा आहे, बाकी कुठलंही वापरू नका, कारण तो जो उमरा आहे तो खराब होतो। हे सगळं झाल्यानंतर येणार उमराच्या बाहेर मधोमध किंवा उजव्या किंवा डाव्या बाजूला, पण मी मधोमधच शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आणि उमऱ्याला पण जे लक्ष्मीची पावलं आपण काढलेलं आहे त्याला, म्हणजे रांगोळी काढायची आहे, लक्ष्मीचे पावलं किंवा गोपद्म काढलं तरी हरकत नाही, त्याला आपण जेव्हा रांगोळी काढतो तेव्हा हळदी कुंकू त्या रांगोळीवर अर्पण करायचं आहे, तिकडे फूल ठेवायचे आहे, छानपैकी धूप दीप लावायचा आहे, मुख्य दरवाजा जो आहे तोही तुम्हाला स्वच्छ करायचा आहे आणि स्वस्तिक काढायचा आहे। स्वस्तिक तुम्ही कुंकवाने काढलं तरी हरकत नाही, स्वस्तिक काढताना दोन साईडने दोन रेषाही काढायला विसरू नका। हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला तुमचे देवही स्वच्छ धुवायचे आहे, अक्षतृतीयेच्या दिवशी देव आवर्जून धुवा। आता बघा, तुम्ही म्हणाल ताई आम्ही ना अमावस्याला पण धुतले होते, पण आताही तुम्ही धुवा, तुम्ही काय जे लिक्विड वापरता, मी तर पंचामृतच वापरते, तुम्ही पंचामृताने देव स्वच्छ चकाचक धुवा, देवाचे वस्त्र तुम्ही बदला, देवांना तुम्ही हार वगैरे अर्पण करा, फूल वगैरे अर्पण करा आणि छानपैकी देवाची पूजा करा। आता हे झाल्यानंतर स्वयंपाक करण्याच्या आधी, आता बऱ्याच वेळा आपण खूप पहाटे लवकर, अर्थात उद्या सगळ्यांच्या घरी पूर्णाचा स्वयंपाक असणार आहे, आपण लवकर उठून स्वयंपाक करणार आहोत, तरीही स्वयंपाक करण्याच्या आधी अन्नपूर्णा मातेची ही पूजा तुम्हाला करायची आहे। उद्या तुम्हाला म्हणजे गॅस ओट्याची पण तुम्हाला पूजा करायची आहे, हे हा उपाय, ही सेवा उद्या करायला विसरू नका। काय करायचं आहे, सकाळी उठल्यावर, अर्थात आपला किचन ओटा एकदम चकाचक असतो तरी देखील सकाळी उठल्यानंतर कोरड्या फडक्याने संपूर्ण किचन आणि आपला जो गॅस स्टॉप असतो तो तुम्हाला स्वच्छ करायचा आहे, पूर्ण किचन ओटा आणि किचन तुम्हाला सॉरी आपला गॅस तुम्हाला स्वच्छ करायचा आहे, समोरची जी टाईल्स आहे ती पण तुम्ही स्वच्छ चकाचक तुम्हाला करायची आहे आणि स्वयंपाक करण्याच्या आधी तुमचा जो गॅस आहे त्याची तुम्हाला पूजा करायची आहे। त्या गॅसवर पण तुम्ही स्वस्तिक काढा, समोरची गॅसची जी समोरची जी दिशा आहे, समोरची जी भिंत असेल किंवा खिडकी असेल, त्या खिडकीच्या शेजारी एकतरी भिंत असेल छोटीशी, तिथे तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे आणि गॅसची पण तुम्हाला छानपैकी पूजा करायची आहे। तिथे पण शक्य असेल तर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा आवर्जून लावा आणि अन्नपूर्णा मातेला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरात नेहमी तुझा वास चिरकाल टिकू दे, आपल्या घरात कधी अन्नधान्याची कमतरता होऊ देऊ नये अशी प्रार्थना करायची आहे। आणि तो दिवा तिकडे जेवढा वेळ तिथे पेटवल्या राहील तेवढा वेळ तुम्हाला पेटून द्यायचा आहे। अर्थात उद्या तुळशी मातेची पण आपल्याला पूजा करायची आहे। बघा, तुळशी ही विष्णुप्रिया म्हणून ओळखली जाते, जेव्हा तुम्ही तुळशी मातेची पूजा करता तेव्हा अर्थात भगवान विष्णूही आपल्यावर तृप्त होता, त्यांची कृपा आपल्यावर राहते,
काय होतं काय तुम्हाला काय करायचं आहे काहीच नाही. तुळशी मातेला जल अर्पण करायचं आहे, हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायची आहे. हळदी कुंकू तुळशीला लावू नका, थोडस खाली लावा नाहीतर ती खराब होण्याची शक्यता असते. हे झाल्यानंतर धूपदीप ओवाळा, छानपैकी घर स्वच्छ झाल्यावर घरात बघा. आता तुम्हाला मी हे उपाय सांगितले, सेवा तुम्हाला मी आता सांगणार आहे की तुम्हाला सेवेसाठी काय करायचं आहे. लक्षात घ्या, हा दिवस माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आहे. पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आता की माता लक्ष्मी कशावर प्रसन्न होते. जिथे भगवान विष्णूंची सेवा केली जाते त्या घरात माता लक्ष्मी अखंड वास करते. त्या घरातून माता लक्ष्मी कधीही जात नाही. माता लक्ष्मीला काय प्रिय आहे, तर माता लक्ष्मीला भगवान विष्णूंची सेवा प्रिय आहे. तुमच्या प्रत्येकीच्या घरात भगवान विष्णू सहित माता लक्ष्मीचा फोटो असेलच, नसे तर फक्त माता लक्ष्मीचा फोटो ठेवा, सुपारी म्हणून भगवान विष्णू ठेवा. पण मी तुम्हाला नेहमी सांगत असते की भगवान विष्णू सहित माता लक्ष्मीचा फोटो असणं खूप महत्वाचं आहे. त्याची वेगळी मांडणी करायची गरज नाहीये. देवघरात तो फोटो असेल किंवा जर तो साईडला असेल तर तो काढा, तो स्वच्छ धुवा, तो स्वच्छ पुसा. त्याच्या बरोबर भगवान विष्णूंना केशरयुक्त अष्टगंध असेल ते लावा. माता लक्ष्मीला हळद कुंकू लावा. श्रीयंत्र प्रत्येकाच्या घरात असेल त्याच्यावर तुम्हाला उद्या कुमकुम अर्चन करायचं आहे. उद्याचा दिवस कुमकुम अर्चन करायला चुकवू नका. श्रीयंत्र नसेल तर माता लक्ष्मीचा मूर्ती असेल, कुलदेवीचा टाक असेल, कुलदेवीचा फोटो असेल, हेही तुमच्याकडे नसेल तर माता लक्ष्मी स्वरूप एक मूर्ती तुम्ही एक तुम्ही सुपारी घ्या, ती स्वच्छ धुवा, त्याच्यावर येणं अभिषेक करा. ओम श्री महालक्ष्मी नमहा ह्या मंत्राचा 11 वेळा तुम्ही अभिषेक करा जल अर्पण करून. ती सुपारी तुम्ही स्वच्छ पुसा आणि त्याच्यावर तुम्हाला कुमकुम अर्चन करायचं आहे. कुमकुम अर्चन म्हणजे काय की माता लक्ष्मीला कुंकवाचा स्वाहाकार करायचा आहे. कुंकवाने तिला आंघोळ घालायची आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. आता हे झाल्यानंतर बघा, तुम्ही कुमकुम अर्चन केल्यानंतर श्रीयंत्र साईडला ठेवा, त्याच्यातलं कुंकू लगेच काढा, दुसऱ्या दिवशी काढा असं काहीच नाही की लगेच काढू का कधी काढू का. कुमकुम अर्चन केलेलं कुंकू तुम्ही लगेच काढू शकता, काही हरकत नाही. ते कुंकू कोणाला देऊ नका, फक्त ते आपण कुंकुम अर्चन केलेलं आहे ते डबल डबल तेच वापरलं तरी चालतं, कारण त्याने त्या कुंकवामध्ये जास्त ताकद निर्माण होते. आता हे सगळं झाल्यानंतर श्रीयंत्र समोर ठेवायचं, लक्षात घ्या, श्रीयंत्र समोर ठेवायचं. भगवान विष्णूंची फोटो असणार. आता ही सेवा कधी करायची, तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता, हरकत नाही. तुम्ही सकाळी करा, दुपारी करा, संध्याकाळी करा, पण लवकरात लवकर करा, पूर्ण रात्र वगैरे होऊ देऊ नका. सकाळी केलं तर अर्थात उत्तम, पण आपल्या मागेही तेवढे काम असणार आहे, म्हणून दुपारी केलं तरी हरकत नाही, दिवसभरात तुम्ही कधी करू शकता. तुम्हाला काय करायचं आहे, एक वेळा तरी विष्णू सहस्र नाम वाचायचं आहे. विष्णू सहस्र नामावली, विष्णू सहस्रनाम हे दोन वेगवेगळे आहे. विष्णू सहस्रनामावलीमध्ये भगवान विष्णूंचे 1000 नाव आहे. ज्यांना शक्य असेल त्यांनी आवर्जून एक तुळशीपत्र भगवान विष्णूंना 1000 वेळा अर्पण करा. जर एक हजार तुळशीपत्र भेटले तर अतिशय उत्तम, नाहीतर एकच तुळशीपत्र घ्यायचं आणि ते 1000 वेळा अर्पण करायचं आणि भगवान विष्णूंचे 1000 नावं घ्यायचे. हे नसेल शक्य तर विष्णू सहस्रनाम आवर्जून पठण करा. युट्यूबला लावून द्या, तुम्ही वाचा, तुम्ही पण बोला. युट्यूबला लावून द्यायचं आपले काम करायचे असं नाही, ही विधिवत सेवा असते जी तुम्हाला आवर्जून करायची आहे. हे झाल्यानंतर एक वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणा. ज्यांना मराठीत म्हणायचं आहे जे ओम नमो जी हे रंभा सकाळ ऋतू प्रारंभा तुम्ही ते म्हणू शकता, किंवा व्यंकटेशो वासुदेवा प्रद्युत्मोमित विक्रमः हे संस्कृत मध्ये आहे, तुम्ही हेही म्हणू शकता तुमची इच्छा. एक वेळा व्यंकटेश स्तोत्रम, एक वेळा विष्णू सॉरी 16 वेळा विष्णू गायत्री मंत्र, 16 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र, 16 वेळा कुबेर मंत्र, 16 वेळा नवारणो मंत्र आणि 1 वेळा श्री सूक्त फलश्रुती सहित तुम्हाला म्हणायचं आहे. परत एकदा सांगते बघा, विष्णू सहस्रनाम हे सगळी सेवा देवासमोर बसून करायची आहे. विष्णू सहस्रनाम एकदा पठण केल्यानंतर 1 वेळा व्यंकटेश स्तोत्रम पठण करायचं, 1 वेळा श्री सूक्तम पठण करायचं फलश्रुती सहित. 16 वेळा केलं तर अतिशय उत्तम, नाही होत तर 1 वेळा करा. 16 वेळा विष्णू गायत्री मंत्र, 16 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र, 16 वेळा कुबेर मंत्र, 16 वेळा नवारणो मंत्र. हे सगळं झाल्यानंतर 1 वेळा महाराजांच्या जप करायचा आहे, श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे. ह्या सगळ्या सेवा तुम्हाला करायच्या आहे. सेवा करून झाल्यानंतर आपल्याला देवांना मनोमन प्रार्थना करायची आहे, भगवान विष्णूंना आणि माता लक्ष्मीला, की माझ्या घरात तुमचं वास्तव्य चिरकाल असू दे, माझ्या घरात अखंड लक्ष्मी प्राप्ती होऊ दे आणि प्राप्त लक्ष्मी स्थिर राहू दे. ते खूप महत्वाचं आहे. जसं मी तुम्हाला सांगत असते की फक्त लक्ष्मी प्राप्ती होऊ दे, खूप येऊ दे आणि एक दिवस काहीच नसू दे असं नाही.
आपल्याकडे थोडी लक्ष्मी आली तरी चालेल, पण ती चिरकाल आपल्या घरात सातत्याने टिकावी याच्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. हे झाल्यानंतर ज्यांना शक्य असेल त्यांनी नक्कीच आपल्या कुलदेवीची सेवा करायची आहे, ज्यांना शक्य असेल त्यांनी श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पठण करायचं आहे, नसेल शक्य तर तुम्ही जे आपलं सिद्धकुंजिका स्तोत्रम आहे त्याचंही एकदा पठण करू शकता, ललिता सहस्रनामाचं एकदा पठण करू शकता. हे पठण करणं शक्य होत नाही तर ते तुम्ही ते श्रवण केलं तरी हरकत नाही. काम करता करता तुमच्या घरात त्याचा म्हणतो ना की मंत्र उच्चारण झालं पाहिजे, तर तुम्ही ललिता सहस्रनाम सिद्धकुंजिका स्तोत्रम याचं तुम्ही श्रवण केलं तरी चालेल, पठण केलं तर अतिशय उत्तम. आता हे झाल्यानंतर महालक्ष्मी अष्टकमची अतिशय प्रभावी सेवा आहे. तुम्हाला काल मी सांगितलं की माफ करा 16 वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं होतं माझ्याकडनं, ते एकदाच बोललं गेलं तर माफ करा 16 वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणून तुम्हाला जे आपल्या लवंग आहे त्याच्यावरती सेवा करायची आहे. याच्या व्यतिरिक्त तुमची इच्छा असेल तर 1 वेळा 3 वेळा 5 वेळा 11 वेळा 7 वेळा 9 वेळा तुमची इच्छा असेल तर आवर्जून तुम्हाला जे महालक्ष्मी अष्टकम आहे त्याचं पठण करायचं आहे. ह्या सेवा तुम्ही केल्या तर त्या आयुष्यभर तुमच्या सोबत राहतील. आणि देवाला तीच प्रार्थना आहे की खूप पैसा येण्यापेक्षा माझ्या घरातले जे सोन्यासारखे लोक आहे ना ते सुखी राहू दे, त्यांच्यावर कधीही कुठलीही वाईट वेळ येऊ देऊ नये हीच प्रार्थना करायची आहे. आणि माता लक्ष्मीला पण तीच प्रार्थना करायची आहे की माझ्या घरात तू आलेली आहे पण तुझा वास्तव्य असंच चिरकाल राहू दे. तर ह्या पद्धतीने तुम्हाला उद्या सेवा करायची आहे, अतिशय प्रभावी सेवा आहे. प्लीज महिलांनो उद्याचा दिवस सेवेसाठी चुकवू नका, म्हणून तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ तुमची इच्छा असेल तेव्हा तुम्ही सेवा करू शकता, हरकत नाही, पण सेवा मात्र आवर्जून करा. कुमकुम अर्चन करायला उद्या विसरू नका. ज्या सेवा सांगितल्या आहेत त्याच्यातल्या सगळ्यात जास्तीत जास्त सेवा करायला सुरुवात करा, नक्कीच आयुष्यात चांगलं होईल. आयुष्यात सेवेने खूप जास्त फरक पडतो हे तुम्हाला आता अनुभव आलेलाच आहे. तर अतिशय छोट्याशा माहितीसोबत झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.